देशासह राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसांगणिक वाढत आहे. गेल्या 5 दिवसांपासून देशात दररोज 3 लाख कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. महाराष्ट्रासोबतच देशाच्या इतर राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी ऑक्सिजन एक्सप्रेस धावत आहेत. त्यानुसार सोमवारी दुसरी ऑक्सिजन एक्सप्रेस कळंबोलीत दाखल झाली. सकाळी 11:30 सुमारास ऑक्सिजनचे 3 टँकर्स घेऊन ऑक्सिजन एक्सप्रेस कळंबोलीत पोहोचली. कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्यानं वाढत असल्यामुळे आरोग्य व्यवस्थेत मोठा ताण आहे. अनेक राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा आहे. या राज्यांना ऑक्सिजन पुरवण्यासाठी रेल्वेगाड्या धावत आहेत. ऑक्सिजन एक्सप्रेसच्या माध्यमातून सध्या दिवस रात्र रेल्वेची सेवा सुरू आहे. मागील आठवड्यात विशाखापट्टणहून ऑक्सिजन एक्सप्रेस राज्यात दाखल झाली. नागपूर नाशिक भागात ऑक्सिजन एक्सप्रेसमधून ऑक्सिजनचे टँकर उतरण्यात आले. या एक्सप्रेसमधून राज्याला 100 टनाहून अधिक ऑक्सिजनचा पुरवठा झाला. तसेच सोमवार दिनांक 26 एप्रिल रोजी दुसरी ऑक्सिजन एक्सप्रेस कळंबोलीत दाखल झाली. सकाळी 11:30 सुमारास ऑक्सिजनचे 3 टँकर्स घेऊन ऑक्सिजन एक्सप्रेस कळंबोलीत पोहोचली. काल संध्याकाळी गुजरातच्या हपामधून ही एक्सप्रेस निघाली होती. जामनगरमध्ये असलेल्या रिलायन्स उद्योगातून ऑक्सिजन घेऊन या एक्सप्रेसमधील टँकर्समधून महाराष्ट्राला 44 टन ऑक्सिजनचा पुरवठा होईल. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.